There are numbers given, you raise, you show the point of order. No, the whatever matter is before the house which is being discussed, on that you can raise the point of order. Mr. Speaker, sir, he should not reply the question. He is asking for postponement of the question. No, the Chief Minister can always tell. See, because मी प्रश्न असा पळे तुमचं त्यांच्या इथल्याच म्हणणे असा की त्या डिपार्टमेंटात तुम्ही विचारात यू विल गेट डिपार्टमेंट इज नॉट ट्राइंग टू हाइड आंसर स्पीकर सर इट इज क्लियर पॉइंट ऑफ ऑर्डर ऑनरेबल ओपोजिशन लीडर हे स्वतः स्पीकर आशिल्ले रूल 290 पॉइंट ऑफ ऑर्डर एंड डिसिजन देर इन अ पॉइंट ऑफ ऑर्डर शॅल रिलेट टू द इंटरप्रिटेशन ऑर एनफोर्समेंट ऑफ दिस रूल ऑर सच आर्टिकल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन एज सेक्शन रेग्युलेट इज रिक्वायर्ड पॉइंट ऑफ ऑर्डर मे बी रेज इन रिलेशन टू द बिझनेस बिफोर द हाऊस ऍट द मोमेंट इज द बिझनेस बिफोर द हाऊस येस आय रेज I want speaker to every now and give decision point of order that is because point out the particular that is because opposition leader has not taught his members properly about the rules. I am not a teacher sir. No, you may be a teacher teaching your members. No, I don't teach my members. I know the condition of your Andrang bab tumka I have speaker sir kide jay आमका किती जाय आय हॅव माय सप्लिमेंटरी क्वेश्चन येस परत परत प्रश्न किती जाय नॉट यू वॉन्ट फ्रॉम द मिनिस्टर बेजीक हांगा आन्सर जे आसा इट इज इनकम्प्लीट मिनिस्टरांक जाय जाल्यार ऑन बिहाफ ऑफ गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट एंड द मिनिस्टर कॅनॉट बी आस्क्ड रिप्लाय ऑन द मॅटर नॉट पर्टेनिंग टू हिज डिपार्टमेंट ताणे स्पीकर सर तुम्ही चीफ मिनिस्टर मिसगाईड करता आय टेल यू इट इज नॉट ओनली रिगार्डिंग द पंचायत एका पंचायतचे ओके वाय नॉट इन द एडेड स्कूल वाय नॉट इन अदर स्कूल हुम आय शुड आस्क दिस क्वेश्चन आस्किंग दिस क्वेश्चन ऑन व्हेरियस दिस इज रिगार्डिंग द एसटी ओनली सो आय एम आस्किंग फॉर एसटी मिनिस्टर ही इज बाउंड टू आन्सर स्पीकर सर एसटी डिपार्टमेंट कॅन फॉर्म्युलेट गाईडलाईन्स 12% रिजर्वेशन असा आणि त्या 12% रिजर्वेशनाप्रमाणे गजाली चलता हे एस टी डिपार्टमेंट हे करतले खंयच्या डिपार्टमेंटाची माहिती जी असा पळय इन्फॉर्मेशन हॅज टू बी आस्क फ्रॉम दॅट डिपार्टमेंट बिकॉज डिपार्टमेंट इज अ मॉनिटरिंग डिपार्टमेंट मॉनिटरिंग नॉट कंट्रोलिंग एस टी डिपार्टमेंट देर इज अ डिफरन्स बिटवीन मॉनिटरिंग अँड कंट्रोलिंग इट कॅनॉट हॅव इन्फॉर्मेशन ऑफ पंचायत बिकॉज एस टी डिपार्टमेंट कॅनॉट राईट टू पंचायत त्यांनी दिवक असले खरं म्हणजे अर्धे आन्सर सारखेच ना म्हणून लेट हिम पोस्टपोन तुमचं आणि सप्लिमेंटरी असा स्पीकर सर स्पीकर सर हो एकूण जे हे असा एक जाणा जाऊ जाय म्हाका पंचायतीन जो स्टाफ घेता म्युन्सिपाल्टीन जो स्टाफ घेता एडेड स्कुलांनी जो स्टाफ घेता कोंकणी अकादमी मराठी अकादमी ज्या जाग्याचेर गव्हर्नमेंट फायनान्स करता त्या इन्स्टिट्युशनांनी एस टीक रिजर्वेशन असा काय किती असा जाल्यार ते रोस्टर मेंटेन करता काय किती स्पीकर सर की आम्ही भरपूर प्रयत्न करून आमच्या कमिशनाच्या माध्यमातल्यान सुद्धा अशा तरेच्यो ज्यो गोष्टी लॅप्सीस आमकां दिसला तांकां सगळ्यांक आव्हान हाडून तांकां डायरेक्शन दिवन रिजर्वेशन वेवस्थीत फॉलोअप हे जाता की लागू करता की अशा तरेची स्टेप्स आमी घेवन ह्यो आतां म्हणजे जो रिपोर्ट दिल्लो आसा त्या रिपोर्टा प्रमाणे एक्शन जावपाक लागले आसा ह्यो सगळ्यो जर वेकन्सी पळयत बाकीच्यो आमी म्हटल्या तश्यो बाकीच्यो इन्स्टिट्युशन जे आसा ज्या जाग्यार गव्हर्नमेंट फायनान्स करता गव्हर्नमेंट पेमेंट करता सॅलरी सुद्धा हे करतात तर अश्यो कितल्योश्योच वेकन्सी आसात त्यो जर पळोवची ह्यो फक्त गव्हर्नमेंट डिपार्टमेंटांनी तुम्ही हे केल्ल्यो आसा ह्यो जर वेकन्सी पळयत हेच्या पेक्षा चड जातल्यो त्यो केन्नाच्यान तुम्ही रेग्युलेट करतले आनी बरें हे हो जो फिगर दिल्लो आसा 1397 ओनली रिगार्डींग द डिपार्टमेंट हो झिरो लेवलाचेर येवपाक कितलो तेंप लागतलो स्पीकर सर एक गजाल फाटली असेंब्ली आनी आतांची की हातूंतल्यान आमी जर पळयलें जर जायत की सादारणशें 293 पोस्ट आमी ह्या मदली काळांत भरले त्या नंतर आत्ता जे एडवर्टायजमेंट प्रोसेस जी चालू आसा ती 191 पोस्टांची प्रोसेस चालू आसा आनी कांय गोश्टी जे पोस्ट फिलअप करपाक डिफिकल्टी ज्यो आसा त्यो अडचणी आसा त्यो जशें भितर लक्ष घालतकच लक्षांत घेवपाक लागलें की उदाहरण दिता तुमकां की एक एग्जाम्पल की फाटल्या वर्साक आमी
एज्युकेशन डिपार्टमेंटांक प्रायमरी टिचर जे पोस्ट घेवपाचे 109 एडवर्टायज केले आणि प्रत्यक्षात आमकां ट्रायबल कम्युनिटीचे जे भुरगे 36 भुरगे मेळ्ळे. मग त्यामुळे काय जे पोस्ट आसात आता ॲग्रिकल्चर ऑफिसर जे आसा की तेही मेळना. मग थोडे जे पोस्ट आसा की अशा तरेचे की भुरगे एज्युकेटेड नसल्यामुळे ते हे भरपाक प्रॉब्लेम झाले आसा. दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट की काय जे पोस्ट असे आसा की ऑलरेडी आज जरी बॅकलॉग दाखयले जाल्यार आधी ते ऑलरेडी ते पोस्ट भरलेले आसा. जो पर्यंत ते पोस्ट खाली जायना तो पर्यंत ते भरपाक अडचणी येतात. मग अशा तऱ्हेचे अनेक अडचणीमुळे की हे पोस्ट भरपाचे उरले. आम्ही जितले जे पोस्ट हातून सांगले उदका जवळजवळ 593 पोस्ट आम्ही भरले आणि 191 पोस्टांची प्रोसेस चालू आसा की त्याच बरोबर जसे पोस्ट खाली जातले तसे तसे पोस्ट आसा. हे पोस्ट प्रायोरिटीन भरले होते. तुमच्या सरकार झाल्याक म्हणजे तू मिनिस्टर झाल्याक 5000 सुमार तुम्ही पोस्ट भरले आणि मग बॅकलॉग जर पळयची रेशियो तशा तसोच असावो. स्पीकर सर सांगता एक तुम्ही मॉनिटर करपाक जाय जे 5000 सुमार पोस्ट भरले थंयसर बॅकलॉग नाशिल्लो काय कितें हे तुम्ही पळयला. कारण 5000 पोस्ट भरले जे दिगंबर कामत चीफ मिनिस्टर असताना त्याचे 5 वर्षांक त्यांनी 4000 पोस्ट भरलेले. तुम्ही 2500 वर्षांक 5000 पोस्ट भरले. बॅकलॉग असो तसो असा जाल्यार 5000 जे पोस्ट भरता असताना बॅकलॉग तुम्ही कन्सिडर केला काय ना हे तुझे डिपार्टमेंटान मॉनिटर केला. ह्या सगळ्या गोष्टीचे लक्ष देऊन आम्ही केले असा की 5000 पोस्ट जरी भरले जाल्यार जे पोस्ट की त्या त्या डिपार्टमेंटात ते पोस्ट नाशिले की आम्ही या संदर्भात पूर्ण फॉलोअप आम्ही करीत असतात की आमचे कमिशन जे असा की रेग्युलर मॉनिटरिंग करीत असतात की त्यामुळे की आतापर्यंत जे भरले आम्ही जे पोस्ट असा ते जो साधारणशे जी प्रोसेस असा ती त्या फाटले एक 3-4 महिन्या भीतर की साधारणशी 293 आणि 192 की त्यामुळे जसे पोस्ट क्रिएट जातले खाली जातले त्याप्रमाणे प्रायोरिटीन ते पोस्ट आम्ही फुडल्या काळात भरतले. निलेश काब्राल स्पीकर सर खूप झाले बरोबर रिप्लाय दिलेलो असा आणि ऑनरेबल मिनिस्टर हॅज एक्सेप्टेड दॅट ऑल द पोस्ट आर नॉट फिल्ड. म्हणजे एक इतली विनंती असा की आमची एसटी कम्युनिटी म्हणजे केप्या तालुकान इज द हायस्ट तालुका ऑफ एसटी कम्युनिटी आणि हा हायस्ट तालुका एसटी कम्युनिटी झाल्या कारणान त्यांची भरती जावपाक जाय. माझा इतलोच रिक्वेस्ट आहे ऑनरेबल मिनिस्टरक सिन्स ही इज लुकिंग आफ्टर एसटी ट्रायबल वेलफेअर अँड ही हिमसेल्फ कम्स फ्रॉम दॅट कम्युनिटी दॅट दीस डिपार्टमेंट जे पण तुझे सकल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ हा त्यांना मासे काम दी आणि त्यांना इन द इंटरेस्ट ऑफ द कम्युनिटी त्यांना काम दी की सगळ्या डिपार्टमेंटात हाडचे आणि कंपायल करचे आणि खं तरी ते भरपाक जाय. आता तुम्ही एक एक्झाम्पल दिलो 109 टिचरीचे पोस्ट वेकंट आशिले आणि 36 अप्लाय केल्या त्याच्या खातीर खं प्रोविजन जाल्यार डी एड कॉलेज जी आमची असा गव्हर्मेंटची त्या रिझर्वेशन पॉलिसी म्हाका दिसता येता ते 20-30 वर्सांकूय डी एड मागीर जावचे ना गोंयांत आणि एस टी भुरगीं आमची शिकचे ना त्यांना तेजेर लक्ष घालून खं त्यांना शिकोवपाक जाय तेजेरूय तुम्ही लक्ष घालचे हे मातशें विचारून दिसले. स्पीकर सर हाजेर सुद्दां आमी लक्ष घातले आसा की फाटल्या वर्साक जशें आमकां लक्षांत आयलें की डी एड भुरगे शिकले मेळना त्यामुळे जी पर्संटेज आशिल्ली ते क्वॉलिफाईंग म्हणजे एखादो डीएडाक जर ॲडमिशन मेळटलं जाल्यार 50% ताका इंग्लीश किंवा जनरल हाका पडप मेळिल्ले आसपाक जाय जाल्यार ताका डीएडाक ॲडमिशन मेळटलं ते रिलॅक्स करून जे आसा न्ही ते आमी 40% हाडला ज्यामुळे की भुरग्यांक मेळटले आणि तो हो कोटात भरतलो या संदर्भात आम्ही व्हेरी गुड सर इनिशिएटिव्ह बरं घेतला. पण माझा एक रिक्वेस्ट हे सगळे डिपार्टमेंट करचे आणि खं ते पोस्ट फिलअप जावपाक जायना त्यांना एस टी भुरग्यांक आमकां खं तरी त्यांना स्पेशल कोचिंग खं तरी धाडपाचे मातशे त्याचे लक्ष दवरचे. स्पीकर सर एक गजाल ते मान्य आमदार प्रणव मडके हाणें सुद्दा पॉईंट निदर्शन हाडून दिल्लो आसा की कांय जे गोष्टी अशे तरेचे म्हणजे पंचायत किंवा म्युन्सिपाल्टी उरलेले आसा की तांकां हाडून आम्ही फुडल्या काळामध्ये हे पोस्ट रोस्टर मेंटेन करपा संदर्भातले आम्ही प्रोसेस आम्ही घेतले आणि जेणेकरून फुडल्या काळामध्ये जे जितले पोस्ट असा ते जसे पोस्ट खाली जातले ते भरपाच्या दृष्टिकोनातून एक मेजर स्टेप्स आम्ही घेतले. पुढलो प्रश्न श्री अतानंद सिंह मोन्सेरात ताजे फुडलो प्रश्न डॉक्टर प्रमोद सावंत. सर स्पीकर सर परमिट मी टू आस्क 5B. आन्सर कम्प्युटरान दिले त्या प्रमाणे सर. स्पीकर सर मिनिस्टरान आन्सर दिला त्या प्रमाणे त्यांची टेक्सटाईल कॉयर सेंटर्स इंडस्ट्रीज ह्याच्या प्रमाणे प्रेझेंटली 22 सच सेंटर्स 22 सेंटर्स रनिंग इन द स्टेट्स ऑल टुगेदर 123 नंबर ऑफ स्टाफ्स
वर्किंग इन दीज डिपार्टमेंट म्हणजे ह्या सेंटरांनी सगळं काम करता. आम्ही पळता गार्मेंट अँड टेक्नॉलॉजीची 5, परत बांबू क्राफ्ट 1, सिरेमिक कॉयर विलेज क्राफ्ट अशी करून पेडण्यापासून काणकोणपर्यंत ही त्यांची सगळी सेंटर्स चलता. माझा त्यांना एकूच प्रश्न असा की ह्या सगळ्या सेंटर्स जी चलता ताज्या फाटल्यान म्हणजे सरकाराचा एक की सरकार इन्कम किती येतात सरकारक, आणि दुसरा प्रश्न असा हातूतल्यान खरीच ही सेंटरां चलून गोयच्या जनतेक किती फायदा जाता काय किती, का ही सगळी सेंटरां जी असा ती त्या स्टाफाक पगार देऊपाकूच चलयता, हे त्यांच्यानी आन्सर दिवचे. स्पीकर सर, हे खाते आमचे कडेन नवीनच आयले आणि त्याच्या मधी इलेक्शन कोड ह्यो सगळ्यो गजाली झाल्यो, पण अत्यंत बरे खाते टेक्सटायल म्हटल्यार टेक्सटायल हँडीक्राफ्ट आणि कॉयर. आम्ही काही जाग्यांनी विजीट केल्यो, गोयात सगळे कडेन वेगवेगळ्या भागात काही कोर्सेस चालू असतात, आणि विजीट केल्या उपरांत आमकां दिसले की जे कडेन ज्या सेंटरांनी हे कोर्स चालू असतात त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट असा, अत्यंत दयनीय असा. काही कडेन जे प्रिमायसेस पळयले जाल्यार म्हाका दिसता की इतले तेप हे त्या खात्याचे डायरेक्टर कितें करताले हो एक संभ्रम आमचे मुखार निर्माण जाल्लो आसा, आणि म्हणून तांचो पगाराचो प्रश्न ताणें हांगा विचारूं ना. पूण आमचे एक दोळे मुखार ध्येय आसा, फाटल्या दिसांनी आमी सगळे ज्यो प्राथमीक शाळा आसात त्यो सर्वे केल्ले आसा, तांचे फोटोग्राफी केल्ली आसा, आणि तुमच्या सगळ्याच्या अनुमतीन संमतीन हे जे कोयर जावं बाकीचे इतर जे कोर्स आसात ते शाळा आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे मागून आणि त्या गावात तशा प्रकारचे कोर्स जे असतात ते आम्ही सुरू करून पळतात. स्पीकर सर, मग माननीय मंत्र्याने हजेर उत्तरही देऊन अजून की त्यांच्या म्हणण्या हा म्हणता हातूंतल्यान आउटकम किती एक्झॅक्टली ते किती साध्य करता हे मला त्यांच्यानी सांगूक ना. खरं म्हटलं माझे म्हणणे असे की इतके चलयता त्याच्या उपरांत खरेच गोयच्या जनतेक फायदा जातो काय किती, आणि तितूंतल्यान उत्पन्न किती येता, कारण इट इज अ कॉयर आणि हे ते सगळे असा. हातूंतल्यान पयर आम्ही कोणी विजीट केली, कोणी साधारण 12 कामगार थंय असतात, एक एक कामगाराक पगार 12-15 हजार रुपये मेळटा, आणि थंचे टोटल उत्पन्न ज्यांचे मॅट्रेस तयार करतात ते 12 कामगार महिन्याक 100 मॅट्रेस तयार करतात. महिन्याक 100 म्हणजे साधारण 7,400 रुपया त्या खात्याचे उत्पन्न असा एक हातून कोयर इंडस्ट्रीतल्यान. आता ते उत्पन्न वाढोवपाक लागून आमचो प्रयत्न जो असा तो चालू असा, आम्ही चालू केलेलो असा, आणि माननीय आमदार डॉक्टर प्रमोद सावंत हाजे मनान जर किती वेगळे जर प्रस्ताव असं जायत जर सजेशन त्यांनी दिवचे आम्ही ते मुखार वरतात. स्पीकर सर, माझे इतकेच सांगणे असं की ह्यांचं युनिट जो ते कॉयर म्हणतात 2011 तो युनिट बंद असा, 2014 पर्यंत गेली 5 वर्षा तुम्ही फुकट पगार देता त्या स्टाफाक, त्याचप्रमाणे म्हाका दिसा उरलेली सेंटर असा त्यांना सगळ्यांक फुकट पगार देता. तुम्ही ह्याचा वेगळा विचार कित्याक करिना, कितीतरी ह्या अशा पद्धतीत ते चलोवचे जेणेकरून कॉयर खरें म्हटल्यार आफ्टर द कोची केरला गोयात हो कॉयर प्रोडक्शन हे सेकंड इन द इंडिया दुसऱ्या स्टेटीचे असा, बट कॉयर सारखिलो रॉ मटेरियल आम्ही वेस्ट करता. स्पीकर सर, तो बऱ्या रितीन यूज करपा खातीर त्यांच्यानी वेगळ्या पद्धतीत आयदर हेजो ही इंडस्ट्री कॉयर इंडस्ट्री जी असा ही गोयात वयर येवपा खातीर त्यांच्यानी हेजो प्रायव्हेट सेक्शनातल्यान किंवा कॉयर इन्स्टिट्युशन टायप ह्या विषयाचेर जे इन्फ्रास्ट्रक्चर वापरचे असे म्हाका दिसता, आणि त्याचा त्यांच्यानी विचार करपाक जाय ते त्यांच्यानी आवाजाक सांगचे. विचार आम्ही करतले, जरूर करतले. निलेश काब्राल. सर, ऑनरेबल मिनिस्टरने रिप्लाय दिला की नंबर ऑफ हँडीक्राफ्ट टेक्सटाईल कॉयर सेंटर्स इंडस्ट्रीज आर प्रेझेंटली रनिंग इन द स्ट्रीट, आणि ऑनरेबल मिनिस्टरान रिप्लाय देताना म्हाका दिसता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 or 9 सेंटर दिल्ले आसा. पूण ऑनरेबल मिनिस्टरान विचारपाक जाय कुडचड्याचे सेंटर हांगा मेन्शन केल्लो ना, पूण थंय स्टाफाची भरती जाली तेंगे खंय तरी दुसरे कडेन घातला जातलो.